अकोल्यात नीट परीक्षा केंद्र देण्याची मागणी अनेक वर्षापासून होती. त्या अनुषंगाने अकोल्यात आज प्रथमच नीटची परीक्षा होत आहे. शिक्षण विभागाकडून या परीक्षेसाठी मोठी तयारी करण्यात आली असल्याचे सांगितले जात होते. मात्र आज परीक्षेच्या वेळी या तयारीचे फज्जे उडालेले दिसले. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 12 वाजता हजर राहण्यास सांगितले होते. मात्र इथे आल्यावर त्यांचा हिरमोड झाला. एमबीबीएसच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची उन्हापासून बचावासाठी मंडप, पिण्यासाठी पाणी नसल्याने पालक विद्यार्थी संतापले आहेत. आपल्या पाल्याला परीक्षा केंद्रावर सोडवण्यासाठी आलेल्या पालकांना परीक्षा केंद्राबाहेर उभं राहायला सावली म्हणून मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पालक संतापले असून पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न संस्थेचे कर्मचारी करीत आहेत. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मात्र भर उन्हात उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोल्यातील नोवेल व न्यू इंग्लिश स्कूल या दोन्ही केंद्रात आज रोजी ही परीक्षा घेण्यात आली असून या दोन्ही केंद्रावर सारखीच परिस्थिती दिसून आली. तर या शाळेला लागूनच असलेल्या मस्जिदमधील मुस्लिम बंधूंनी माणुसकीचा परिचय देत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.